आदरणीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांची नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी जो जनताभिमुख विकासाभिमुख निर्णय घेण्याचा जो पुढाकार सुरू केला त्याच्यामधीलच त्यांनी जे आज पेट्रोलचा दर 5 रुपये आणि डिझेलचा दर 3 रुपये कमी केला आहे त्याच्यातून जनतेला बराचसा दिलासा मिळणार आहे। आणि दुसरा निर्णय जो सरपंच आणि नगराध्यक्ष निवड जनतेतून करावा हा निर्णय खूपच अभिनंदनीय आणि स्तुत्य असा आहे। प्रत्येक निर्णयाच्या जशा नाण्याच्या दोन बाजू असतात तशा निर्णयाच्या सुद्धा दोन बाजू असतात। ज्याप्रमाणे नगराध्यक्ष निवड जनतेमधून असल्यामुळे संविधानाने मतदार राजाला जो मतदान रूपी हक्क दिलेला आहे तो हक्क बजवून मतदार राजा नगरसेवक आणि नगराध्यक्ष सुद्धा निवडून देणार आहे त्याबद्दल पुन्हा त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। जसं स्थायी समितीचं अध्यक्षपद हे नगराध्यक्षांकडे असतं त्याच्यामुळे जनतेतून निवडून गेलेले नगराध्यक्ष असल्यास विकासाभिमुख आणि जनतेला अत्यावश्यक असणारी निर्णय क्षमता आणि ती निर्णय घेण्याचं त्यांचं धैर्य हे जास्त प्रमाणामध्ये प्रदान केलेलं आहे। नाण्याची दुसरी बाजू थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडल्यामुळे नगरसेवकांना जे अधिकाराची धार असते ती कुठेतरी बोथट झाल्यासारखी वाटते। गेल्या 5 वर्षांमध्ये फक्त जनतेमधून निवडून आलेले नगराध्यक्ष असल्यानंतर जो विकासाचा धडाका लावण्यामध्ये त्यांना अधिकार संविधानाने आणि या येणाऱ्या सरकारने प्रदान केल्यामुळे नगराध्यक्षांना जो अधिकार दिलेला आहे तो खरोखर अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। डॉक्टर साहेब आपण नगर